बापा ड्युटी लागली बाबन हो ना बाई ड्युटी लागली ना पकडत जाय ना रे हा पकडत जाय ना दोघाले बी काय म्हणते पकडत नाही ना काही नाही आणि पकडा म्हणा तर मग म्हणतं पकडता नाही येत बाई पकडता नाही येत बाई तू पकडू नस नाही पाहत तर कसं पकडता येईन तुले पकडा ना बाई पकडा ना आता एक दीड महिन्याचे झाले म्हणजे पकडा ना दोघाले बी असं काय एक दीड महिन्याचे होईन तेव्हा पकडशील तू आणि तोपर्यंत काय पाहतच राशील काय तेले बाबून बाबून बेटा बेटा करत बाई आता एका दमाने पकडता नाहीये येत आता धीरे 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 प्रॅक्टिस करा लागन मले बरोबर पकडा लागते लहान लेकराले एक हात डोक्या खाली ठेवा लागते आणि एक हातात तेले पकडा लागते आणि लागतेस काय लहान लेकराले पकडाले उजे हातात डोकं पकडत जाय आणि डाव्या हातात तेले पकडत जाय सोपस काय पकडणं काय कठीण काम आहे काय तू ना सांगितलं बाई टाटा पकडून पाईन ना मी पकडून पाहिन हो हो पकडून पाच जाय आणि मी काय म्हणतो बाई आता हे फुगेचं काम तर झालं तर काढून घेजो ना मग हे फुगे काऊन रे एवढे चांगले तर दिसते राहू दे ना कुठेपर्यंत राहू दे काय काढतं आपण आपची मुन जाईन हवा निघंत राहू दे चांगले दिसून राहिले ना पाय बरं किती मस्त दिसून राहिले काऊन तुले आवडलं नाही का डेकोरेशन नाही नाही बाई तसं नाही आहे डेकोरेशन मस्त केलं तू ना डेकोरेशन छान आहे आवडलं ना मला एक नंबर पण मी याच्यासाठी म्हणत होतो एक दोन जर फुगे फुटले तर दचकन नाही आहे दोघे जण म्हणून म्हणत होतं काढून घे अरे वा वा मस्त मस्त हा तू इलेक्ट्र फुगे फुटला नाही दचकन नाही म्हणजे किती काळजी बपा बापा, बापा फुगाई नाही फुटला पाहिजे तू या पोराजवळ झोपले राही जास्त जोरात नका जास्त जोरात नको बोलन जो बोलो, बोलो, उठन, उठन तिकडे जा तिकडे जा आता फुगे लावले तर फुगे काढून घ्या बापा बापा किती काळजी माया लेकर होता आता समजते <laughs> ना स्वतः लेकर झाले तर आता समजते काय बाईक आता तुम्ही लेकर आहे ना आता सध्या म्हणून म्हणतो आता लक्ष्मी आहे तर लक्ष्मी खेळू शकते फुगा दिला तर फुगा खेळते पण यायला समजत नाही ना म्हणून म्हटलं काढून घेऊ फुगे बरं बरं ठीक आहे ना बापा तू आदेश ठीक आहे तू या आदेशचा पालन तर करायच लागा आणखी काही इच्छा अपेक्षा असेल ते सांगून द्या करून टाकतो पूर्ण <laughs> इच्छा अपेक्षा नाही आता इच्छा नाही आहे अपेक्षा नाही आहे काहीच नाही आहे बाई बाई नाराज नको हो तू मजा करून राहिला एक काम करजो वरचे वरचे फुगे राहू दे जो हे बेडवरचे आणि हे खालचे खालचे आहे ना ते उचलून घे जा फक्त या रूमचे म्हणजे खालचे खालचे फुडले काढून घे आणि घरातले राहिले तर कराव दे मग बर ठीक आहे ना भाऊ साहेब ठीक आहे ना तुम्ही म्हणता तसं धाराची आंघोळ झालीच नाही का किती वेळची आंघोळ करून राहिली ते यायले भुका लागल्या सन पाजून गिजून दे तिथं आणि झाली ना तिची आंघोळ झाली येते आता बरं बरं बबन काय करते तू हे पोरं लुटले ना ताई या ना बसा या ना ताई बसा काय करते बबनचे पोरं झोपले आहे का नाही ना खेळून राहिले काय खेळून राहिले नाही त्याच्याच भेटीला आली ना मी काल मला माहित झालं काल आले म्हणून मी म्हटलं चला पाहून येतो काय चांगले ना पाहून घ्या ना मग आले पाहून पोराचा लाड करू का नाही करू सांग बार? करन ना, करा मना पकला, पकला। बा पकडाच्या पहिले विचारून घेतो नाही तर कोणी म्हणते ना, ना आल्याबरोबर पकडते लाड करते येन ते कोणाला नाही आवडत म्हणून म्हटलं पहिले पकडायच्या पहिले विचारून घेतो पकडू का नाही पकडू नाही नाही ताई मना नाही करत नहीं, पक्रांग, पक्रांग। बर काय म्हणजे मी आली मी तू आता बसल्या बोर झाला <laughs> रे हा घरीच तर दोन दोन टाइमपास आहे आता एक रडते एक काय बाहेर लागते घरीच तर मस्त टाइमपासून जाते नाही तर काय मग हाय ना आता दोन दोन तू ये राजकुमार लाडाचे लाडाचे राजकुमार <laughs> हाव काय का? बाई लाडाचे आहे ना हो बा लाडाचे नाही तर काय मग लाडाचे काय हो ना बाप्पा तू हे पोरं लाडाचे तर माई पोरगी बी मल लाडाची आहे बाई बनव ना मग ताई साठी चहा घे ठीक आहे ना बाप्पा भाऊ साहेब बनवतो ना बनवतो अजून काही बनवा लागन काय नाही नाही बाई आणखी काही नाही ना बनवा लागन चहा बनव फक्त बरं बरं बसा मग ताई मी चहा बनवतो अ नाही बनवलं तरी चालते बबिता आता मी काय चहा प्यासाठी आली काय मी फक्त याच्या भेटीला आली मी म्हटलं चला बा पाहूनच घ्या बबनच्या पोराले दवाखान्यात तर आली ना म्हणा मी पाहिले पण आता गावात आणलं तर ता इच्छा इथं येऊ नये का पाहिले घरी आल्यावर काय होते ताई तसे तर तुम्ही येत नाही आता आले तर बसा बनवतो ना मी चहा पटकन बनवतो बरं बरं बनव मग सगळेसाठी बनवतो हो हो ठीक आहे बाई मी बाहेर बसतो बरं बरं चल बाई लक्ष्मी चहा बनवू बेटा उमाबाई लोटत असन तर लोटा तुम्ही बसू बसू ही आळस येते ना लोटत असन तर लोटा आली त्यापासून बसणं लोटणं बसणं लोटणंच चालू आहे काय म्हणते झोप नाही लागत नवरेखाबाई हो आता कालपासून आरामच करणं चालू आहे हो आता आराम आहे काय मग आरामच करा आराम करायला भेटते कामच काम आहे तुमच्या मागं कामच करायला काम केल्यानं काही थकत नाही काम करून येत असं खाली बसून राहिलं म्हणजे आळस येते आपल्याला आपल्याला कामच पाहिजे कोणते ना कोणते काम केल्याशिवाय गमत नाही हो माय आणि काय म्हणते त्याच्याजवळ आहे मग बबनी मला आता बाहेर जाताना दिसला तू इकडे घुमून राहिले अन्नारा बाथरूमात आहे तर त्याच्याजवळ कोण आहे मग दोघा जवळ येतेच आहे काय ते का बाई, 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 बाई एक नका टाकू ते मामी जी आई टेन्शन नका घेऊ काय म्हणते एकटा नाही टाकलं काय म्हणते हे मेघाताई तर ते बसले त्याच्याजवळ त्या घेऊन अच्छा अच्छा मेघा आली काय भेटाले हो म्हणे काल माहीत झालं म्हणे घरी आले म्हणून आली म्हणे पावाले आता इच्छा येऊ नाही काय म्हणे म्हणून आली म्हणे तर मी म्हटलं ठीक आहे बसा तुम्ही मी चहा बनवून आणतो म्हटलं बरं बरं बनव ना चहा बनव मग चला मग बाबे आपण ही बाहेर जाऊन बसू हो हो चला ना आई तुमच्यासाठी बी बनवायला लागेल ना चहा हो हो बनवून घेजो बसले ना अर्धा अर्धा कप काय म्हणते तसं या मला याडस येते बसल्या बसल्या बनवून घेजो ठीक आहे ना सगळ्यासाठीच बनवतो बरं बरं बर बनव मग आम्ही बाहेर बसतो हो, हो अम्माय मेघात आहे कधी आला बाबा मी काय आताच आली ना दहा मिनिट झाले मला येऊन आताच चहा घेतला आम्ही काय ना चांगलं एकटे घेत जाऊ चहा आम्हाला नका बोलावत जाऊ नाही हो तसं नाही आहे गीता काय म्हणते आता माहीत राहिलं असतं तुम्ही येऊन राहिले तर सोबतच असतो घेतला असता मग हा काय मजा करून राहिले मी मजा करून राहिले आता आम्हाला माहीत झालं तर आम्ही आलो मग दोघी जणी पावाले हाव काय बसा ना बसा या ना बसा बसा ना वही बसा ना, बसा ना मी काय मग वेळची बसली साय आता तुम्ही माझ्या घरी आले तर तुम्ही उभे मला चांगलं वाटेल का एवढी मोठी जागा आहे ना बेडवर बसाले बसा तुम्ही दोघी जणी बसा ठीक आहे ना आम्ही बसतो तुम्ही बसा मेघा सरक बरं सांभाळ सरक बसू दे मला बसा ना देतो ना जागा काय लई मोठी जागा लागते काय तुम्हाला बसायला थोडीशी तर जागा पाहिजे ठीक आहे ना तर थोडीशी जागा दे मग सरक पण तिकडे सरक बसू दे <laughs> काय हो गीता तुला काय तिच्या माई इनबाई आहे तिच्या जाऊन बस तिथे इथं जागा एवढी मोठी वहिनी बरोबर आहे तुमचं तिकडे जागा आहे पण मला मेघाजवळच बसायचं आहे ना मेघाजवळच बसायचा आहे मेघा आवडते ना मला तिच्याजवळ बसतो राहू दे राहू दे माहीत आहे मला काहून बसून राहिली इथं काहून बसून राहिली मी मले त्रास द्याले मला त्रास द्याले बसून तू मग असं आहे कुठे चालून जाते लां लां ना या दोघी जणी काय म्हणते लहान लहान ना ते बोला ना बरं मग बसू बरं बसा <laughs> का तिकडे जाऊन बसली एका कोमट्यात बसा ना बाप्पा ना तुम्हाला मोठी जागा लागते ना बसा मग आता आता इकडे बसली मी कोणत्यात तर इथे प्रॉब्लेम आहे का तुम्हाला बसू ना नाही नाही प्रॉब्लेम नाही आहे पण आता इथं मस्त बसले तिथून जवळ आणि एकदम कोमट्यात जाऊन बसले म्हणून म्हटलं बसो मी कुठेही बसो बसा ना आता तुम्ही पाह पाहा, न, पाह हो न, न, पाहा तो तो ना पकडा ना पाहायला आले ना पहा बरं हो ना पाहतो ना आता पाहायला आलो तो पाहतो निरीक्षण करतो सरिता पाय बरं कोणासारखे दिसते धारासारखे दिसते का बाबांसारखे दिसून राहिले मले तर धारासारखे दिसून राहिले दोघे जण धारावानी साई हो बापा मायवरच गेले वाटते हे मायवरच गेले ना दोघे जण काय जी पेढे द्या ना आम्हाला हा दोन दोन नातू आले तर पेढे नाही पाहिजे काय पेढे द्या ना आम्हाला देतो ना बापा देतो ना त्या दिवशीच तर वाटले ना गणपती जवळ बाबांच्या बाबाला सांगितलं होतं तर दिले म्हणे सगळेले हो काय आम्हाला माहितच नाही बाबा कधी काय पेडे दिले तर आम्ही गेलो काही भेटलेच नाही बरं बरं काही हरकत नाही ना हाय ना आपल्या जवळ देतो दोघीला बाई पेढे घेऊन या जो बर तिथेच ठेवला डब्बा किचन मध्ये हो आई दो दिसला काय पेढेचा डब्बा हो हो दिसला दिसला बरं आण मग आई कोणाला देऊ पेडे यायले देणं हो? काय म्हणते सरिताले गीताले देण त्याला पेडे नाही भेटले म्हणते बरं घ्या <laughs> अमाय बाई मिठाईचा सा, डब्बा सांगून ठेवला बबिताना आमच्या समोर अमाय आता पेढे पाहिजे पेढे पाहिजे आता पेढे आणले तर डब्बाच ठेवला म्हणता खा ना खा जेवढे पेढे खाजे तेवढे खा तुम्ही जास्त नाही पाहिजे आम्हाला एकच पेढा पाहिजे बर खा ना तर खा घ्या मेगा घे ना तू नाही खात काय पेढे खाल्ले मी ना तुमच्या पहिलेच खाल्ले राहिलीस काय मी पेढे खावायची हो ते तर आहे म्हणा तू नंबर तर कुठे पहिलाच नंबर लागते हो ना माझा नंबर पहिलाच लागते आणि तुम्ही काय नाही मागे राहता मग मी पहिला नंबर लावा नाही तर दुसरा नंबर लाव तुम्ही लावत जा तुमचा नंबर घ्याव <laughs> घ्या आता वाद नका वाळू काय करावं आम्हाला सवयच पडली ना आता एकामेका बोलायची गमतच नाही बोलल्याशिवाय मेघा नाही दिसली तर गमतच नाही मग साठी कुठं गेलीये कुठं गेलीये सकाळपासून दिसली नाही हा काय हो ना आम्ही बोलतो गेलो एकामेकीले पण प्रेम आहे आमचा आहे ना गिदा हो ना बोलतो म्हणा एकमेकीले पण दिसलो नाही तर गमती नाही मग हो ना <laughs> कुठं चालले बाबा दोघे जण कुठे आम्ही थोडासा बाबा काही बोलतच नाही हो ना तुळ्या घरी आलो तर तुझं काही बोलतच नाही हां बाहेर 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 होतं <laughs> आता तुमच्या हातात काय बोला काय बोलावं म्हणजे काही विचारपूसही नाही करत आम्हाला कसे आहे काय आहे जेवले खावले काहीच नाही पप्पा बइमान झाला आता तू बइमान तुले दोन दोन पोरं झाले ना बहिमान झाला आता तू भुलला आम्हाला नाही 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 तर ना मग आता तुम्ही करा ना आता तुमचा नंबर नंबर बरं बरं कुठं बाहेर जाऊन राहिला काय दुकानातून घेऊन जातो काही चॉकलेट बिस्किट घेऊन पाहिजे दात खराब होते चॉकलेट खाल्ल्यानं एखादी घेऊन द्यायचं फक्त एकच चॉकलेट खाऊ आता चॉकलेट खावायचं आता नाही खाईन तर मग कधी खायचे दात हो ना म्हणून तू मायापुरीले चॉकलेट दे बिस्किट दे सगळं सारतो हा अन दाता पडल्यावर सांगतो मला आणि तू मोठे पाहतो ना मी किती चॉकलेट चालतो तू मग तर मधा मधात तोक्िन बाई चॉकलेट नको देऊ बाई केड नको देऊ सर्दी होते बाई हे नको देऊ बाई ते नको देऊ हा सांगतो मी सांगतो लक्षात ठेवन सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो मी बरं काय म्हणतो मग दुकानात नाही घेऊन जाऊ का मी त्या पोरीला नाही नाही घेऊन ना घेऊन जाय पण जास्त चॉकलेट नको देऊ अशी म्हणून राहिले मी बरं एकच चॉकलेट घेऊन देईन चिप्स पॅकेट आवडते ना चिप्स पॅकेट घेऊन देईन मी लक्ष्मीले बरं बरं घेऊन दे हो हो ये ये हे <laughs> दोघं मस्त झोपल्या टक टक पाहून राहिले आई जवळ नाही आहे ना बाबाई जवळ नाही आई बाहेर गेली वाटते कुठं गेली तर आहे ना आता आंघोळ वांगोळ झाली ती तिची मी म्हटलं जेवण करून घे बाई तर जेवण करून राहिले हा काय म्हणूनच दिसली नाही धारा हा येतेच ना ते जेवण झाल्यावर बसा ना तुम्ही स्वागतम सुस्वागतम स्वागतम तर तुम्हा सर्वांना आज माहितच आहे दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती तर तुम्हा सर्वांना सर्वप्रथम महात्मा गांधी जयंतीचा आणि लालबहादूर शास्त्री जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती यांच्याविषयी दोन शब्द सांगण्यासाठी येत आहे गणेश तर गणेश सामोर येण्याची कृपा करावी गणेशसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या सर्वप्रथम मी माझे दोन शब्द सांगण्याआधी माता सरस्वतीच्या फोटोला वंदन करून मी माझे दोन शब्द सांगते भारत भारतमातेचे थोर सुपुत्र भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच जगाला अहिंसेचा महान संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युगपुरुष होते ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहोचले महात्मा गांधी एक महान स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च केले महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातच्या पोरबंदरमधील हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदर राज्यात दिवाण म्हणून काम करत असत त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते त्यांना वाचनाची आवड होती त्यांना गोष्टी वाचायला आवडत असे आणि त्या गोष्टी त्यांच्या मनावर खोलवर परिणामही करत असत त्यांचे प्राथमिक शिक्षण राजकोटमध्ये पूर्ण झाले वयाचा चौदाव्या वर्षी महात्मा गांधीचे लग्न तेरा वर्षीय कस्तुरबा कपाडिया यांच्याशी झाले नंतर त्यांना कस्तुरबा गांधी म्हणून ओळखू जाऊ लागले महात्मा गांधीच्या पत्नी कस्तुरबा गांधींनी त्यांना विविध चळवळीमध्ये साथ दिली गांधीजी जेलमध्ये असताना त्यांनी चळवळीचे अध्यक्षपद सुद्धा सांभाळले त्यांनी महात्मा गांधीजींना शेवटपर्यंत साथ दिली पुढे जाऊन पुण्याच्या अगाम खान पॅलेस मध्ये त्यांचा मृत्यू झाला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय महाराष्ट्र गणेशनी खूप छान भाषण दिलाय गणेशसाठी जोरदार टाळ्या उद्या यानंतर दोन शब्द सांगण्यासाठी येत आहे राणी राणीसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या सर्वप्रथम मी महात्मा गांधीजींच्या फोटोला आणि बहादूर शास्त्री यांच्या फोटोला वंदन करून मी माझे दोन शब्द सांगते सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना महात्मा गांधी जयंतीच्या आणि बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी तुम्हा सर्वांना लालबहादूर शास्त्रीविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या ही विनंती श्री बहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोंबर एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसीपासून सात मैलावर असलेला मुघलसराय या लहान अशा रेल्वे शहरात झाला त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते लाल बहादूर शास्त्री केवळ वर दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडिलाचे निधन झाले त्यांची आई आपल्या तीन मुलासह वडिलांच्या घरी स्थायिक झाली लाल बहादूर त्यांचे त्या छोट्याशा गावात झालेले शालेय शिक्षण फारसे खास नव्हते पण गरिबीने ग्रासलेले असतानाही त्यांचे बालपण बऱ्यापैकी आनंदात गेले हायस्कूलचे शिक्षण घेण्यासाठी त्याला वाराणसीमध्ये त्यांच्या काकाकडे राहायला पाठवण्यात आले घरी सगळे त्यांना न्ये नावाने हाक मारायचे रस्त्यावर प्रचंड उकाडा असायचा त्या कडक उन्हातही तो अनेक मैल अनवाणी चालत शाळेत जायचा जसे जसे ते मोठे झाले तसे तसे लालबहादूर शास्त्री यांना देशाच्या परकीय गुलामगिरीतून मुक्त होण्याच्या लढ्यात अधिक रस वाटू लागला भारतातील ब्रिटिश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजाचा महात्मा गांधीजींनी केलेला निषेध पाहून ते खूप प्रभावित झाले लाल बहादूर शास्त्री जेव्हा केवळ अकरा वर्षाचे होते तेव्हा त्यांनी राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याचा संकल्प केला होता एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय भारत अगं लालबहादूर शास्त्री यांचा नारा कोणता होता जय जवान जय किसान व्हेरी गुड व्हेरी गुड तर राणींनी खूप छान असं भाषण आहे तिच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या